नमस्कार, आपण पाहता स्टार टू महाराष्ट्र न्यूज मराठी। नाशिक शहरात खाजगी तत्वावर काम करणाऱ्या वॉटर ग्रे सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन पाहायला मिळालंय। ठेकेदाराकडून कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांकडून मुंबई नाका पोलीस स्टेशनजवळ आंदोलन करण्यात आले आहे। नाशिक शहरात वॉटर ग्रेस खाजगी कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरात स्वच्छता करण्यात येते। कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने जवळपास 700 कर्मचारी संपावर आहेत। या कंत्राटमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे। दरम्यान संतप्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी थेट आरोप केले आहेत। कंत्राटदाराविरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात सफाई कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशन परिसरात बराच काळ गोंधळाचे वातावरण देखील तयार झाले होते। स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव। ग्रेस प्रोडक्ट कंपनीला दिलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून या 700 कामगारांची तो पिळवणूक करतोय ठेकेदार। त्या ठेकेदारांनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्याला पार्टनर म्हणून भागीदार म्हणून घेतलेले आहे। त्यात आज काहीला मुदलियार असतील, त्याचे काही सहकारी असतील, त्यांनी 2-3 कामगारांना मारहाण केलेली आहे, जातीवाचक शिविगाळ केलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम तर आम्ही, कारण हे कायद्याचं राज्य आहे, कायद्याचा देश आहे, त्याच्यामुळे कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही। आणि हे सर्व कामगार, वॉटर ग्रेस प्रोडक्टचे सर्व कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडे आलेले आहे। आणि मी आपल्या माध्यमातून सर्व कामगार बांधवांना शब्द देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आपल्या सोबत आहे। या अगोदर तुमच्यावरती काय अन्याय झाला त्याची तर परतफेड आपण करूच, परंतु यापुढे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, तुमचं शोषण होऊ देणार नाही याची मी ग्वाही देतो। आज मी मुंबई नाक्याच्या पोलीस, जे काही पोलीस निरीक्षक आहे, त्यांना भेटून रीतसर तक्रार दाखल केलेली आहे। ज्यांनी मारहाण केली त्यांना लागलीच पोलीस ताब्यात घेतील, त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई होणार आहे। आणि मी आपल्या माध्यमातून निश्चित सांगतो, जी काही या कामगारांची गेली 3 वर्षे जी पिळवणूक चालू होती, जी लूट चालू होती, जी फसवणूक चालू होती, त्या दृष्टिकोनातून निश्चित त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं जाईल। त्या गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल हे आपल्या माध्यमातून सांगतो। मनसेत आलात, बरोबर आहे, दाससाहेबांसोबत काम करणार, बरोबर आहे। ऐका इकडे दादा काय म्हणतात, याच्या पुढे एकाला जरी मारलं, जो मारेल त्याला घरात घुसून मारा। त्यांना कळू द्या, त्यांना कळू द्या की राजसाहेबांच्या एका माणसाला मारल्याच्या नंतर हातपाय तोडले जातात। संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आपला पक्ष तुमच्या पाठी खंबीर उभा आहे। याच्या पुढे कोणी कोणाच्या अंगाला जर आपल्या कुठल्या पोराच्या अंगाला हात लावला तर ही 100 च्या 100 पोरं त्याच्या घरात घुसतील आणि त्याचे हातपाय तोडल्याशिवाय येणार नाहीत। तुमच्या सगळ्यांची जामीन करायची जबाबदारी आमची। आणि तुम्हाला कामावरनं पण कोण काढतो ते पण बघतो। दादा आहेत, दादा लक्ष देतीलच। जेव्हा कधी राजसाहेब येतील 2-4 दिवसाने, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना राजसाहेबांना भेटून द्यायची जबाबदारी आमची। सर, झालं असं का आम्हाला युनियन लावायची होती वॉटर गॅसमध्ये, कारण 2 वर्षापासून जो आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला 22,000 रुपये पगार आहे सर, तर आम्हाला त्याचा अर्धा पण पगार देत नाही। आम्हाला आहे ना 700 वरती 1400 पोरं आहे ना यांनी लावलेले, 2-3 दिवस झाले का आम्हाला सुट्टी देता, 2-3 दिवस झाले का आम्हाला सुट्टी देता। आम्ही जर काही उठाव केला तर आमच्याकडे तो आयडी राहतो, त्या आयडीवर आमचा क्रमांक राहतो, ते आम्हाला भीती देता। काय बोलल्यानंतर, काय केल्यानंतर, तुम्हाला म्हणे घरी बसवल, तुम्हाला हे करल। आम्ही फक्त युनियन आहे याच्यासाठी लावली का आम्हाला एवढा पगार देता, पण आम्हाला 9-10,000 पगार देता, त्याच्यात पण 9-10,000 पगार असा पडतो का जो सकाळी उठून पहिले जाईल, म्हणजे याला म्हणता हाजीर वाजीर, जो पहिले लाईल त्याची हाजिरी लागेल, नाही तर बाकीचे 10-15 पोरं रोज घरी जाता, फेक आयड्या मारता। जर 23 पोरं कमी तर 5 पोरं वाढवायचे, तर त्यांच्या दुसऱ्या त्या ऑफिसच्या हाजऱ्या मारता, आणि ते पैसे तो त्यांचा तो अमर आहे, तो त्यांचा मेन तो कॉम्प्युटरच्या कामा बघतो, तो अमर बघतो।
आणि आम्ही युनियनला असं गेलो होतो त्यांना कळलं आम्ही युनियनला गेलो होतो आम्हाला सगळ्यांना तिथं ऑफिसवर बोलवलं तो ऑफिसमध्ये माझ्या मोठा हॉला मला आणि त्याच्या दोन साथीदारांना ऑफिसमध्ये घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्याच्यात तो कैलास मुदलियार त्याचा ठेका येतो कैलास मुदलियार आणि तो विशाल खैरनार आणि हेमंत भंडारी आणि तो अमर आणि त्याच्यात तीन सुपरवायझर होते त्याचं नाव मला माहीत नाही त्याच्यात तीन सुपरवायझर आहे त्याला अजून कोंडून ठेवले लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि मला म्हणे तुझी लायकी का म्हणे तू कोणत्या जातीचा आहे असं आणि तसं त्याच्यावर सर ॲट्रोसिटी लागली पाहिजे आणि छोटी मोठी केस नका करू सर त्याच्यावर त्याने आमचं खूप रक्त पेलेलं आहे आणि ही सर आणि याच्यात मनपा आयुक्तांनी नीट लक्ष टाकलं पाहिजे का आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला न्याय द्यायचा ही फक्त मी एवढीच कळकळीची विनंती करतो. काय नाव तुझं? माझं नाव चारदत्त भास्कर भालेराव मी राहणार पंचवटी आम्हाला 7,500